कडबाकुटी मशीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या पुष्पा जाधव यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष योजनेअंतर्गत विविध वस्तूंचे लाभार्थ्यांना वाटप केले जाते. सध्या या योजनेअंतर्गत कडबाकुटी मशीनचं वाटप करण्यात येत आहे. मशीनच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य पुष्पा जाधव यांनी केलाय. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या मशीनचा दर्जा चांगला नाहीये. चांगल्या दर्जाच्या कडबाकुटी मशीन 17,000 येत असताना शेतकऱ्यांकडून 28,000 रुपये घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. पुष्पा जाधव आरोप करू लागताच इतर सदस्यही आक्रमक झाले. अधिकारी आणि कर्मचारी गैरव्यवहार करतात असा आरोप त्यांनी यावेळी केला. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांना याबाबत खुलासा करण्यास अध्यक्षांनी सांगितलं. तथापि गंजेवार यांच्या खुलाशानं सदस्यांचं समाधान झालं नाही. याच गदारोळात इतर विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान 5 तारखेला शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी लाभधारकाच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी जी आला त्याच्यामुळे ती तांत्रिक अडचण आलेली. सभागृहात माझी विनंती की सभागृहात परवानगी देता असेल आरशी भरून दिला त्यांना राहिलेले मशीन आपण.